उषा निशा लोका बाय बेबी शकुंतला वाह 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 कुणी काढाय अरे नमस्ते 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 अरे 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 किती काढले त्या मुलीव शिकवून किती काढले त्या शिकवून शिकवून वाह 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 मुली द्यायच्या बाबा बाबा ए गोइंदा यांचं नाव काय पडेली गोड्यावरच्या गोमाशा आणि ही आड्याली ही आशा आशा हा काटीलातल्या फुटक्या कबशा लगा गपके तोंडवाशा आणि ही ही शकुंतला शकुंतला तसा कोण भजे पाव आला काटील वाला रे ये मग जुळले मी काय करू जळलं तुझं ये मग माझं लगा वजन कमी झालं की आणि ही माझं लाडाचं बबड लाडाचं बबड तसंच माझं भी कोण ही संडाचं डबड कोणी तर गडबडीत जाऊ दे घेऊन मला हगायला लगा मग ती ये मग लागलं मुले तुमच्या काही कार्यक्रमात असतात काय ओ असतात की तमाशा पार्टीला अरे वा 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 हे ही पण मुलगी चांगली चाहिला का या मुलीचं लग्न वगैरे काय केलं का लग्न अजून तिच्या आईचं नाही तर तिचं कशावर होणार मोठा घरा नाही नादाल लागू नको तुझ्या घराला घर मिळलं बघ का माझ्या घरात लग्न झालं नाही ती होई लगा बाय आता केवडी ती मुलगी केवडी आणि मग ती तिच्या आईचंच नाही आत्ता कळालं भांडे यांचं उघड तुम्हाला येते काय 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 येत काय काय येत डान्स येतो अंगात येत का अंगात येत अंगात येत का अंगात येत असते तुम्ही डान्स करताय अहो कार्यक्रमात काम करायचं म्हणले होऊन जाऊ दे एखादी लावणी एखादी लावणी करमणूक जीवाची ऐका नात्यातलं कळत का नात्यातलं बापाची सून म्हणजे झाली कोण तुला कळतय का मला माहित आहे काय रे अरे बापाची सून म्हणजे तुझी सखी चुलत बहीण झाली आईला माझा तर इसाच उडवलास आईला मला पण काय कळत नाही काय म्हणलं बाय काय बागेत बागी मधी बंगिला बांधा नवा रे बुलबुल त्यात मला आईला बायले चांगले आईला का आहो त्यात मला ठेवा की बाई बोले 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 Thank you.
हात धरा मंदिरी खोवा तुरा पटराणी करून मला घाल का पटराणी करून मला घाल पटराणी खरच बाईची चांगली आहे बाई बारकी दिसती ह्या पर उत्पन्नाला बरी आहे लगाई कशाच्या या मुली चांगल्या आहेत त्या तुमच्या चांगली आहे त्या मुली छान आहे त्या छान आहे त्या चांगल्या कार्यक्रमाला कधी येचाल का आमच्या कार्यक्रमाला कवा हा हे यायचं जावळाय पुढल्या महिन्यात यायचं जावळाय आणि यायचा छबीना मिरवायचा हे बराबरी झाली दोघाची या आवडली आवडली आता दोन गास खावा बरं झालं बघा तुमचा नवराती गेलाय तिथे माझ्यावर विश्वास आहे का तुमचं डोकं नाही चालतंय बघा आला आला पाहिजे ना काही साडेसाती मारा तुझा धर द्या वारा देवारा सोडू नको काय काय अगं वाळून गेलो की मी जरा दम निघ ना कशाचा दम काढतीस का अहो हळद खूप यायचा भोपळा फोडला तुझ्या आलं का अजून माझ्यावरच काय तर एवढं काम धंदा करून मला लगेच आली काय करतेस तू हळद कुंकू राहिला होता काय नको काय नको मग अगं चला आता भागव नाही ती मग काय कर नारळ एक आहे फाडताय बर एक आहे देवाऱ्यावर देवाऱ्या आणि तिथं कशाला ठेवू लागत अहो त्या दिवशी गडबडीनं अंधार पडला होता म्हणून ठेवला होता मी लाईट आली का नाही कुणाच ठाऊ काय बाय अगं सारा अंधार दिसतोय आता कोणाड्यात कसं जायचं देवाऱ्यावर मी लाईट गेली व गेली वय तर काय बरं चाप जातो आता जावा जावा सर बाजूला जाव कसा गावायचा केसर हालत असते वाऱ्यानं म्हणजे त्याच्या आतल्या पाण्याने केसर उगवण्यात येऊ मग यंदा पाऊस काळ जास्त झालेला आहे त्याच्यामुळे आतल्या पाण्याचा लय जोर आहे बर सर बाजूला बघू दे त्याच्याकडे माझ्यावरली तर पिढा गेली त्याच्या आईला नाही झालतय की कारभारी काय इकडे काय ती दुसरा नारळ कुठं आहे दुसरा नारळ फरताळी ठेवलाय फरताळी बाबा बर बर कशी माझ्याकडे पिढा आली वाचो बर माझ्यावरली पिढा गेली देवाऱ्यावर तर राहू द्या ती राहू दे तिथंच मग त्या फरताळीतला घेऊन जावा त्याला नेतो आपलं काम भागवतो जावा जाऊ का नमुनाच धावतो आता आईलाही नारळ का असं करायला लागले तर कारभारने काय नारळ काय हाताला गाव ना माझ्या मग आता असं करतो काय ही फरताळ्यातला गेलो तिथं मी हलतोय नारळ त्याला सुद्धा केसर आले ती केसर आले ती आतल्या पाण्याचा लय जोर आहे बर येऊ दे येऊ दे मग तिकडे हा आता असं करतो काय रासना गान रानात भरायचे की नाही भरायचे की नारळ तिथं फोडला पाहिजे पाहिजे की आता हे नारळ काय हाताला लागतच नाही मग काय करताय असं करतो हा देवाऱ्यातला नारळ आहे की नाही मग तिथं जागेवरच फुटतो देवाऱ्यावरच हा देवाला पावला राशीला तिकडे नाही राशीला पावला तिकडे बर काय सर बाजूला नारळ आहे तुम्ही त्याला फोडतो आयला पिढा माझ्याकडे पुन्हा वळली नाही कारभार काय
भूत कुठं आलं बाबा? तुमच्या पायाने आलं बाया। माझ्या पायाने आलं होय। नाहीतर काय? आईला पण एका काठीत कसं काय मिळेल? बघा बाई आता लेकर बाळाचं घर माझ आणि हे घेऊन मी एकच काठी मारली आहे। आता बघा तुम्हालाच माहिती कसं काय मिळेल माई? बघा बघा आता आतो कारभारी अगं इकडे काय की अगो बाय कारभारी ही कशाला घेऊन आला मी आणलंय तुमच्या पायाने आलो बाय ती आता नवला हलते कस काय बर घाल त्याला बोलवून लगेच कारभारने काय तू काय करते इकडे काय ना बाय उभा राह तू इकडे उभा राहा इकडे उभा राहा बाय मला लय भीती वाटते बाय काय लय चाटळ दिसतंय बरं का लय बिया कर हाय बोल लय आयला कोण खोक लय गोड बोलून लाग बेट्या ओ लगेच लगेच मेलाय होय तुम्ही लगेच लगेच वाटत कारबन मला लय भीती वाटते बाय तिकडे अगं तू भीती वाटते त्याचे कशपशी जाऊन कशी उभा राहती आता तुम्ही म्हणला इकडे उभा राहा मग तू बाजूला इकडे मी यांच्याकडे बघतो बरं बरं बेट्या त्याला एक काठी मारली तुला मी बोट तरी लावलंय घर तू कसा काय मेलात तुम्ही दोघ जण मेलाय वे पण लक्षात ठेवा मी बी काय पाहिलं चांगलं उघडते मी मुंबईला जाणार आहे आता मुंबईला तुम्ही मेलाय ना मुंबईला जातून 500 पटाण आण तू तुझ्यावर 250 ह्याच्यावर 250 सोड मग तर कळेल का नाही तुम्हाला कारभारी काय तू करा तू पाया पडतो तुझी हे मी तसा सोडणार नाही तुला आता 500 पटान घेऊनच येणार कारभारी मी जातो बर बर तू करा तू होय आणि पटन घेऊन ये तुम्ही पाहिलं सारखं हलत चाटळ दिसतंय बर का बर जातो नंदा बायचा नवरा गेलाय चालायचं बरं झालं दोन घास खाऊन जाऊया दोन घास खाऊन जाऊया अन्न ही परिब्रह्म असतं बाबा काठी जर खाल्ली तर दोन घास कसं तुझा जीव गुतलाय वाचलू नका कसा मी फार ताळीत बसल्यावर वाचलो कसं का त्याच्या हातात काठी होती म्हणून गो बसलो नाहीतर निभारा अंधारात आपटत होतो उचलून त्याला मग काय केलं डाव हुकला माझा हुकला होईल आता कुठे गेलंय ते गेलं वाडा जेवायला एका काठीतच मिळाला आर मग काय तर पण होय रा तुला काठी पण आणली नव्हती की त्यांनी नाही नाही तू माझ्या आधी कसा मिळाला मला श्वासायची नाही म्हणून माझ्यावर भागवलं वय तुझ्या पण मार खायचा आणि तुझा पण चालायचं बाकी पर मारता अरे दोन घास खाऊन जाऊ बाबा वाडा किंवा बसाय ना का मी उद्यानच खातो वाडा मला मला भीती वाटते म्हणलं होत तू इकडे होता गेले आणि तुम्ही इकडे कसा काय आलात कारभारने काय ह्यांची कुणी बदली केली बर मला काय माहिती बाया तुम्हीच केली असेल बाया आईला ही फिरती भूत आहे काय की बाबा तुमच्या पाया तुम्हाला मी तसा सोडतच नाही रे तुझी दाढी दुपटून काढतो मेलाय तुझी आईला चाबरायचं बर का बायचा नवरा गेलाय कुठं गेलाय दोन घास खाऊन जाऊ आता कसं काय वाढणार तुम्ही गेला मुंबईला गेले वाडा बाय मला गासभर भाकर खाऊ द्या ना कुणीकडे गेलंय गेले रानात मुंबईला काय म्हणलं होतं की ती पटाणा नाही गेलाय किती हे म्हणलं अशानं दोघं जायच नाही तुझ्याकडे 250 माझ्याकडे 250 सोड तुम्हाला बिवरुशी आहे ती पठाण काय सावळेश्वरचा सावळेश्वरचा पठाण हवं मग असं करूया की तुझ्याकडे 250 म्हणलाय माझ्याकडे 250 म्हणला तू 400 घे मी 100 सुचतो यायला मी काय लय वजाला कट काय होईल अरे म्हणजे कसं आहे आपण चालायचं बकीर दोन घास खाव त्याच्या काय बी हा घालण्याला करायचं बाई वाडा बाकर वाडा सुरुवात केलेली दिसते पटनाला बेला वय नवा पटना आणतो म्हणल्यावर तुमच्यातल्या तुमच्यात सुरुवात केली वय बेट्या हो तुमच्याकडे बघतोच आता खरं तुम्ही मेलाय का नाही याची चौकशी केली पाहिजे
या मागलेच्या नाकात घाल तू काकडा, खरा मेलाय का नाही बघतो. जाऊ दे जाऊ जाऊ दे जाऊ. आता तिकडं मान घेतली घे ना, बर मी तिकडं येतो, मला काय लय वजा आहे. जाऊ 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 जाऊ. आयला तिकडं फिरलं की बर मी तिकडं येतो, मला धू दे तराच. आयला ह्याला एक सवड सारखी आहे, इकडं तिकडं मान करतय. आता पुढचे ज्या नाकात घालतो म्हणजे ती कुठं करत बघतो जाता ह्याच्याकडं. तुला बाईची माणूस की आवडली की येडी अवलादीची आवाज व्हायचा आणलंय काय रे. ही गेलेल्या दिवाळीचं औषध आहे. माझ्या घरात घुसलाय नाही का? नाही आम्ही खरंच कुणाला काय म्हणलोय का विचारा. तुम्ही तर सांगावं मावशी. त्याला कशाला म्हणायचं ऐकायचं नाही. मी सांगते असंच काढून टाकतो आता. मी त्याच्यामुळे माझ्या तोंडाला काळ लावायचं. तिकडे या, तुमच्या तोंडाकड म्हणून का बसतोय मी? आराम खोराला. आता राजा माझ्यामुळे ते कारभारी म्हणून तर शो म्हणलं होता. शो म्हणला होता. शो म्हणलं मला सांगा पाहुण. ती मावशी काकुलतीनं सांगते तुम्हाला शिवी आड्याला लगेच मला आड्यानं लगेच पड्याला जातोय का सांगतोय ही आहे म्हणून स्वसायचं नाही म्हणून मी पड्याला जायचं. अलीकडला म्हणलं की पलीकडे जायचं, पलीकडला म्हणलं की अलीकडे यायचं. हे ना मागा मला काठी घातली तवा ही कसा मिळाला. नाही नाही मला एक सांगा, तुम्ही परकी माणसं माझ्या घरात कशी? आमचा दोष नाही बा. आपल्या बायकोला आम्ही काय बोललो ना? आपल्या आपला म्हणतो आपुलीपणा बोललो. आमचा दोष नाही. आम्ही आहे प्रवासी माणसं. आम्ही निघालोय कुठे तर धंदा व्यापार म्हणजे प्रपंचासाठी. मग सभागती आम्हाला वाढायची होती बिडी. आमच्याजवळ नव्हतं डबड. मग वस्ती दिसली आपली वाटायच्या कडेची. म्हणलं जरा येस्तो मागून घ्यावा. येस्तो मागाय आलो तर यांनीच आम्हाला सांगते गासभर खावा, पाणी देते, जेवण करते चांगलं घरला. आम्ही विचारलं त्यावेळेस तुम्हाला कोण नवरा वगैरे कोण तुमच्या घरी दारी तर म्हणल्या कोणच नाही. रडायला लागली. नवरा मी आला म्हणली मला कोण देखील नाही. तुमचीच बायको विचारा आला घरापाशी. त्या बिचाऱ्याने कसं बायका माणसांना बोलायचं असतं? बरोबर. ओ बाय काडीची पिठी आहे का? तो तसा म्हणला नाही. ओ बाय तुमच्या चुलीत दिसतो आहे. पाहुण मग का आता ती येडी झाली म्हणून तुम्ही येड होता काय? हा अरे पण अर्थ येतो कुठं असतो मला सांगा. ही मराठी भाषा आहे. बरोबर आहे. तिला अर्थ लावावा असा लागला जातो. मी काय खोटं लबाड बोलतोय का? चुलीत म्हणजे घरात चुलीत दिसतो आहे का म्हणजे पेटवली का नाही म्हणायची. आम्ही आपलं सभागती तुमच्या खेड्यातली मराठी भाषा आहे. जसं त्याला अर्थ लावावा असा लागतोय. तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही माझ्या बायकोला विचारलं की चुलीत बाई दिसतो आहे का म्हणजे तिथून तुम्ही आमच्या घरामध्ये प्रवेश केला. हा त्यांनी त्याचा अर्थ वेगळाच लावला. हो ही जी बाकीची माणसं जी हित आणली आणि जी एवढं जे नाटक रगवलं याचं कारण काय ग? अहो ती अशी बोलली होती म्हणून माझ्या घरला मी घेऊन आले. त्या टायमाला मला तुम्ही आडवं बोलता. तुमच्या मनात संशय येतो आहे का नाही? ही संशय नष्ट करण्यासाठी एवढं नाटक मला करावं लागलं. बाय हुशार आहे. बायकोचं सुद्धा बरोबर आहे. नवऱ्याची खोड मोडण्याकरता बायकानं असं केलंच पाहिजे. मी तिच्यावर संशय घेतला म्हणून तिनं माझी खोड मोडली आहे. अहो नवरा बायको माझी दोन प्रपंचाची चाक असतात. ती जर चाक संसारात बरोबर चालली तर संसार सोन्याचा होतो. बरोबर आहे. आणि त्या दोन्ही चाकापैकी एका चाका जर निसटलं तर ती गाडा वडणार नाही. नाही नाही. म्हणून या बाईनं सांगितल्याला नवऱ्यानं ऐकावं. नवऱ्यानं बी त्या बायकोचं सांगितलेलं ऐकायला पाहिजे. याकरता या 36 लपडेवाली
लोकनाट्याचा प्रोग्राम सादर केला होता वामन पाटोळे मेंढापूरकर सोबत रेडिओ स्टार शाहीर नंदकुमार पाटोळे तौशिकर लोकनाट्य तमाशा मंडळ या कार्यक्रमाचा शिवर शांततेने पार पाडला याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो.